रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला प्रारंभ. धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात झाली. सोलापूर मधील शेटेवाड्यात योगदंडाची अतिशय भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा पार पाडण्यात आली. शेटेवाड्यातील पूजेचा मान हा थोबाडे घराण्याला आहे. मागच्या जवळपास 900 वर्षापासून ही परंपरा चालत आली. यावेळी यात्रेतील मानकरी हिरेहब्बू यांचं पाद्यपूजन करून त्यांना प्रसादाचा पहिला मान देत केळवणचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या खास कार्यक्रमासाठी शेटेवाडा हा विविध फुलांनी सजवण्यात आला होता. आज शेटेवाड्यामध्ये आपण सर्वजण इथे सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेच्या प्रारंभासाठी जिथून इथे सगळ्या विधी सुरू होतात, आजचा तो दिवस म्हणजे महाराजांची जी आता अक्षता सोहळा असतो त्याच्या आधी नवरदेव व त्यांचे नातेवाईक मित्र यांना बोलवून खेळवण्याचा कार्यक्रम करण्यात येत असतो. तो कार्यक्रम आज इथे शेटेवाड्यात आपण पार पाडतो आहे. योगदंडाची पूजा करून हिरे अब्बूंची पाद्यपूजा करून महाप्रसाद आयोजित केला आहे. याचं महत्त्व म्हणजे गेली शेकडो वर्षांपासून ही प्रथा इथे चालू आहे. अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः या ठिकाणी काही वर्षांपूर्वी आले होते आणि तेव्हापासून आमचे पूर्वज ही प्रथा चालू ठेवली आहे. गेली 12 वर्षांपासून मला महाराजांची सेवा करण्याचा मान मिळतो आहे. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि वर्षाच्या सुरुवातीला अशी चांगली सेवा महाराजांची माझ्या हातून घडते ह्याचीच मला पूर्ण वर्षभर ऊर्जा मिळते. आणि या सर्वांना मी अशीच आमच्या कुटुंबातर्फे महाराजांची सेवा घडत राहो अशी मी महाराजांचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. प्रसंगी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या 56 घागरींची मोठ्या उत्साह आणि आनंदी वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मानकरी कुंभार घराण्यानं या घागरी यात्रेतील मानकरी हिरेहब्बूंकडे सुपूर्द केल्या. सोलापूरच्या उत्तर कसब्यातील कुंभारवाड्यात योगीराज कुंभार यांच्या निवासस्थानी दिवे बसवण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री गणराय आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं भक्तिभावनेनं पूजन करण्यात आलं. यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या 56 घागरींची पूजाही करण्यात आली. त्यानंतर तेथून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. कुंभार समाजाकडून ही प्रथा साधारण 900 त्याच्यापेक्षा अधिक वर्षापासून ही प्रथा चालू आहे. आज 13 तारीख 56 मातीचे घागरी हे लेंडी मज्जल पहिल्या दिवशी 68 लिंगासाठी त्या घागरीतून लेंडी मज्जल केली जाते. त्यासाठी आज आमच्या कुंभार घराण्यात 56 घागरींची विधिवत पूजा करून श्री हिरे अब्बू यांना सुपूर्द करण्यात आले. आणि नंतर 14 तारखेला सुगडी संमती कट्ट्यावर नंदीध्वज आल्यानंतर सुगडी पूजा होते. तो मान योगीराज कुंभार यांना आहे. आणि 13 सुगडींची पूजा आणि गंगा पूजा होते. त्यानंतर अक्षताला सुरुवात होते. आणि नंतर 14-15 तारखेला होमविधीचा कार्यक्रम होतो. त्या दिवशी सकाळी होम कट्ट्यावर योगीराज मानकरी योगीराज कुंभार यांनी दोन्ही लिंगांची विधिवत पूजा करतात. आणि आमच्या आई बहीण भाऊ सगळे तमाम नागरिकांनी त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करतात. त्यानंतर उपवास सोडतात. आणि संध्याकाळी 7ही नंदीध्वज समत गोम कट्ट्यावर आल्यानंतर तिथं 5 बाजरीच्या पेंड्यांची कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप हे योगीराज कुंभार यांनी तयार करतात. त्यानंतर हिरे अब्बू यांनी आल्यावर त्यांना साडी चोळी मणी मंगळसूत्र कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप तयार करतात. त्यानंतर योगीराज कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो. त्यानंतर कुंभारकन्यास अग्नी दिली जाते. असे होमविधीचे कार्यक्रम आहेत. एवढं आमच्या कुंभार परिवार एवढं मान आहे. तुमचं नाव काय? मी महादेव कुंभार. मेन योगीराज कुंभार हे आहे. लोकनायक न्यूज